नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहायला द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही ठळक घडामोडी. पाचही विधानसभा भाजपला लढविण्यासाठी कार्यकारिणीत ठराव घेणार अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली. पत्रकार परिषदेला आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह आदी उपस्थित होते. कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने रविवारी मलंग रोड येथील सभागृहात बैठकीचे आयोजन केले. व्यापक विस्तारित बैठक होणार आहे. बैठकीला सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार सह भाजपचे प्रदेश नेते, जिल्हा नेते, मंडळाचे सरचिटणीस, अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन 21 तारखेला केंद्रीय नेते, गृहमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर बावनकुळे साहेब आणि राज्यभरातले नेते यांच्या उपस्थितीत पुण्याला 21 तारखेला पार पडलं. भारतीय जनता पक्षाची अशी एक पद्धत आहे की ज्या वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन होतं त्यानंतर आगामी काळात 7 दिवसांमध्ये त्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशी विस्तारित कार्यकारिणी करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आणि आगामी विधानसभांची तयारी म्हणून या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 5ही विधानसभा, अंबरनाथ असेल, कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली, या 5ही विधानसभा या माझ्या जिल्हा क्षेत्रामध्ये येतात. तर या 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची विस्तारित कार्यकारिणी ही परवा म्हणजे 28 तारखेला रविवारी कल्याण पूर्वमध्ये चंद्रभागा मॅरेज हॉलमध्ये होणार आहे. आणि या कार्यकारिणीसाठी या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर निरंजनजी डावखरे, माधवीताई नाईक, नरेंद्रजी पवार, गुलाबरावजी करंजुळे, सुभाताई गायकवाड आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्ह्याच्या कार्यदीय कार्यकारिणीचे सदस्य, आमच्या मोर्चा आणि आघाड्यांचे अध्यक्ष सरचिटणीस, त्यांचे पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व शहरांचे अध्यक्ष सरचिटणीस, अशी विस्तारित कार्यकारिणी साधारण 300 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी होणार आहे. आणि जो विषय अधिवेशनामध्ये झाला तो विषयाला धरून कल्याण जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्याची संपूर्ण माहिती देऊन त्यांना या संपूर्ण 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार जे काही राज्यस्तरीय नेते निर्णय घेतील त्याप्रमाणे हे सगळ्याच्या सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठीचं काम हे भारतीय जनता पक्ष म्हणून ताकदीने करण्यासाठी जी ऊर्जा ते त्या ठिकाणी देऊन जातात. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388-4040. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.